महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ने हा सुपर 1000 हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सन्माननीय अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे। आणि माझ्याकडे सुपर 1000 महाराष्ट्राचा समन्वयक म्हणून मुख्य जबाबदारी आहे। सुपर 1000 माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील 1000 युवक आणि युवतींना स्थानिक स्वराज्य संस्था जे येणाऱ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आहेत त्यांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। येत्या 2 दिवसांमध्ये आमच्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून एंट्रीज चालू होतील आणि या महिना अखेरीपर्यंत आम्ही सगळ्यांच्या एंट्रीज घेऊ आणि जे युवक युवती ह्या कार्यक्रमासाठी सार्थ आहे त्याची स्क्रुटनाईज करून पुढच्या काळामध्ये त्या युवक युवतींना कशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जाईल, त्यांचं बूथ मॅनेजमेंट असेल, मीडिया मॅनेजमेंट असेल, त्यांच्या स्थानिक पातळीवरचे अनेक प्रश्न असतील त्यांना कसं सोडवण्याचं काम करायचं, अशा विविध पैलूंच्या माध्यमातून आम्ही सुपर 1000 माध्यमातून महाराष्ट्रातील 1000 युवक युवतींची फळी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आम्ही तयार करण्याचं काम येणार 1 वर्षामध्ये करत आहोत। 2021 नोव्हेंबरपासून ते मार्च 2022 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये सुपर 1000 माध्यमातून 1000 युवक युवतींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची किंवा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तिकीट देण्याचं काम युवक काँग्रेसच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये केलं जाणार आहे। सुपर 1000 माध्यमातून 1000 जे मुलं मुली आम्हाला मिळतील येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीचं नियोजन कसं करायचं, निवडणुकीची बांधणी कशी करायची, निवडणूक कशी लढवायची, आपल्या मतदारसंघातले काय प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे, ह्याचं ट्रेनिंग आम्ही येणाऱ्या 1 वर्षाच्या कालामध्ये 1000 युवक युवतींना देणार आहे आणि काँग्रेस पक्षाची 1000 मुलामुलींची युवकांची फौज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये तयार करण्याची आमची युवक काँग्रेसची महत्वाकांक्षा आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक असे उपक्रम आहेत जे महाराष्ट्र युवक काँग्रेसने महाराष्ट्रात चालू केले आणि त्याची अंमलबजावणी पूर्ण देशभरात झाली। हा पायलट प्रोजेक्ट म्हणून हा आमचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्रामध्ये चालू केलेला आहे आणि हा आम्ही सार्थपणे हा सक्सेसफुल करू, त्यानंतर पूर्ण देशभरामध्ये हा कार्यक्रम राबवला जाईल।